राजपुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनबद्दल बोलण्यासाठी आपल्या सध्या बरोबर आहेत नीलम गोरे, शिवसेनेचे प्रवक्ते. नीलमताई, अनेक वादग्रस्त विधानं राजपुरोहित यांनी केले आहेत, मित्रपक्ष आहे भाजपचं, काय वाटतंय, काय आपली प्रतिक्रिया यावर? दोन भाग करीन मी या सगळ्या त्यांच्या संपूर्ण घटनेचे. एक तर पहिलं म्हणजे त्यांनी ते तसं त्यांच्या दृष्टीने ऑफ द रेकॉर्ड ते सर्व ते बोललेले आहेत आणि ते अर्थातच गंभीर आहेत विषय, पण एका अर्थाने तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे की त्यांचा एखादा सभासद खासगीरित्या काय बोलतो आणि खरं तर त्यांचं स्टिंग ऑपरेशन कोणाला करावं असं वाटतं, ती व्यक्ती भाजपचा सहानुभूतीदार आहे का भाजपचा आहे याचं त्यांनी त्याचं जजमेंट घ्यायचं आहे राजपुरोहित आणि भारतीय जनता पक्ष. पण दुसरं थोडस काळजी वाटते की 26 जून हा आणीबाणीचा दिवस आहे, अशा वेळेला प्रसार माध्यम जसं त्यांचं काम असतंच, आम्ही सल्ला देणारे कोणी नाही आहोत, खूप चांगली कामं अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला प्रसार माध्यम करत असतात, पण ज्या वेळेला खासगी चर्चा ज्या असतात किंवा ज्या चर्चा त्या व्यक्तीला ऑन द रेकॉर्ड घ्यायच्या नाहीयेत, त्यांचं आपण स्टिंग ऑपरेशन करून कुणाच्या कडून तरी कळत नकळत वापरले जातो का काय, अशी एक मला शंका वाटते. आणि मी तर स्वतः असं म्हणेन की काही वेळेला तुमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते काही तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलेलं नाहीये, परंतु ज्या कोणी व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून त्याची माहिती जी पोचवली त्यामधून आपलं नक्की राजकारण काय सुधारतं हे मला माहीत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यावरती मी काही भाष्य करू शकत नाही. आणि स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने एक आहे की कोणी अगदी फोनवर बोलताना किंवा इतर चर्चेमध्ये ऑफ द रेकॉर्ड बोलणं हे आता संपतच जाणार आहे असं वाटायला लागलेलं आहे. ऑफ द रेकॉर्ड पेक्षा निलमते आणि गंभीर मुद्दा हा आहे की जे नेतृत्व भाजप आता दाखवू पाहत आहे त्या नेतृत्वावर त्यांच्याच पक्षाचा 5 वेळा निवडून आलेला एक आमदार अशा पद्धतीनं जर भाषण देत असेल, अशा पद्धतीनं जर भाषा वापरत असेल, ब्राह्मणांबद्दल काही उच्चार करत असेल किंवा अनेक गोष्टी आहेत काळा पैशाबद्दल करत असेल, जेव्हा देश प्रगतीच्या मार्गावर जाणार असतो अशा पद्धतीचं जेव्हा तो भाष्य करतो हे निश्चित खूप भयंकर आहे. नक्कीच प्रसिद्धी माध्यम हे सगळ्या प्रसिद्धीसाठी करत नाहीये प्रसार माध्यम. मला असं वाटतंय की यावर हे गंभीरतेनं एखाद्या पक्षानं एखाद्या आमदारानं बोलणं गरजेचं आहे कारण तो एक लोकप्रतिनिधी आहे. बरोबर आहे आणि त्या पक्षाने याचा निश्चितपणाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या नेत्या, प्रवक्त्या आपल्या बरोबर होत्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.